अरेच्चा, मी तर आज साबुदाणे भिजवायलाच विसरली. महाशिवरात्रीला तर भगर खात नाही, फक्त साबुदाण्यापासून अशी काय रेसिपी आपण बनवू शकतो? मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मिनी अशी थाळी. बिना साबुदाणे भिजवता फक्त अर्धा कप साबुदाणे वापरून पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मी थाळी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आज आपण बघणार आहे छान असे कुरकुरीत पकोडे, मेंदू वडा आणि थालीपीठ. एकच बॅटरपासून ही प्लेट मी बनवलेली आहे. चला मग बनवूया साबुदाण्यापासून ही थाळी कशी बनवली आहे. त्यासाठी मी इथं घेतली आहे अर्धा कप साबुदाणे. मी यांना भिजत घातलेले नाही आहेत, फक्त अर्धा कप साबुदाणे. हे दोन लोकांसाठी मी ही थाळी बनवते. इथं मी अर्धा कप साबुदाणे घेतले आहेत. आता यांना छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला भाजायचे. छान मुरमऱ्यासारखे हे होतील तोपर्यंत यांना भाजून घेऊया. हाय फ्लेमवर मी यांना 3 मिनिटांसाठी छान असं भाजून घेतलेलं आहे. यांचा कलर चेंज होईल, एवढं जास्त भाजू नका, असे पांढरेच राहतील पण थोडेही फुगायला लागतात. हे छान फुगायला लागलेत, मी यांना प्लेटमध्ये काढून घेते आणि यांना गार झाल्यानंतर आपण दळून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे पण वाटू शकतात, पण कच्चे जर वाटले तर ते थोडं जाडसर पीठ राहतो आणि साबुदाणा हा कच्चा लागतो दातामध्ये, म्हणून यांना भाजून नंतरही आपल्याला असं पीठ बनवायचं आहे. छान रव्यासारखं मी हे पीठ बनवून घेतलेलं आहे. आता मी एका बाउलमध्ये याला काढून घेतलं आहे. अर्धा कप साबुदाण्यासाठी मी आता आधी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. याला छान असं मिक्स करायचं आहे, पण हा लगेच घट्ट डो होतो आहे म्हणून मी अजून याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहे. अर्धा कप साबुदाण्यासाठी 1 कप पाणी आपल्याला लागलेलं आहे. आता मी अजून अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि छान असा हा डो बनवून घेतलेला आहे. हे छान असं मिक्स करायचं आहे. अजून आपल्याला याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही. याला 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया, कारण हे छान असं फुलून येईल. तोपर्यंत आपण आता बनवूया चटणी. ह्या पकोड्यांसाठी छान अशी चटणी बनवूया. याला मी साईडला ठेवते. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, 1 चमचा तीळ घेतलेली आहे आणि 3 ते 4 अशा तिखट मी मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटनुसार वापरू शकतात. अशा मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये टाकायची 1/2 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा इथं मी जिरं टाकलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडं 1 ते 2 चमचे पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर 1/2 चमचा निंबूचं रस टाका, नाहीतर 1 चमचा दही टाका. खूप चविष्ट ही चटणी बनून तयार होते. आपला डो पण छान असा फरमण झालेला आहे. आता त्यामध्ये मी 1 बटाटा घेतला होता, कच्चा बटाटा, आणि त्याला किसून घेतलेलं होतं. ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत, कारण आपण याच्यामध्ये लाल तिखट वापरणार नाही आहे, फक्त हिरव्या मिरच्या वापरणार आहेत. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असणार तर जरूर कोथिंबीर टाका. मी थोडी अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आहे. 1/2 चमचा जिरं टाकलं आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि 2 चमचे भरून असं जाडसर शेंगदाण्याचं कूट मी घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकलेलं आहे. आता हे छान असं मिक्स आपल्याला करायचं आहे. हा एकच डोपासून आपण बनवणार आहे 3 अशा वेगवेगळ्या रेसिपीज. आता मी हा छान असा डो एकसारखा मिक्स करून घेते. हा याच्यामध्ये आता आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, जास्त पातळ नाही, असा घट्ट असा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. मी छान असा हा डो बनवून घेतला आहे. आता थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं पाट घेतलं आहे, त्यावर असा कपडा टाकून घ्यायचा आहे. मी छोटा नॅपकिन वापरलेला आहे आणि त्याला थोडंसं पाणी आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून थालीपीठ निघायला सोपं जातील. त्यानंतर असा एक आपल्याला डो घ्यायचा आहे आणि तो इथं थापण्यासाठी घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण भाजणीचे थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने याला पण छान असं बारीक थापायचं आहे. पाण्याचा हात लावत जायचा आणि छान असे छोटे छोटे मी हे थालीपीठ बनवणार आहे. 3 ते 4 थालीपीठ आरामात याचे होतात. आता मी असे छोटे छोटे छान असे थालीपीठ बारीक थापून घेतलं आहे. आता आपण याला भाजण्यासाठी जाऊया. मी इथं पॅन ठेवला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तवा पण ठेवू शकतात आणि इथं असं 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. पॅन छान असा गरम झालेला आहे, गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आणि हे थालीपीठ इथं रुमालाने इथं मी टाकून घेतले. तुम्ही बघू शकता रुमालावरून किती पटकन हा निघालेला आहे आणि छान असा हा साईडने पॅनला सोडायला लागल्यानंतर आपल्याला याला पालथं मारायचं आहे. वाव, किती छान गोल्डन कलर आला आहे, छान असा कुरकुरीत हा बनलेला आहे. अजून परत दोघं साईडने मी छान असं याला भाजून घेते. दोघं साईडने मी याला छान भाजून घेतले. हा थोडा पण कच्चा नाही आहे. आता तुम्ही असा याला गरम गरम पण खायला देऊ शकतात, पण थोड्या वेळाने जर देणार असणार तर तुम्ही अशा जाळीवर याला काढून घ्या, जेणेकरून हा ताटाला चिपकणार नाही.
त्यानंतर ह्याच डोपासून आपण मेंदूवडे कसे बनवू शकतो। मी हाताला थोडं पाणी लावलेलं आहे आणि एक गोळा घेतलेला आहे, असा छान आपल्याला थापायचा आहे। मेंदूवड्यासारखा आपल्याला आकार याला द्यायचा आहे आणि मध्ये असं होल आपल्याला करायचं आहे। बोटाला थोडं पाणी लावायचं आणि असं होल करायचं आहे। अशा पद्धतीने 3 ते 4 मेंदूवडे आरामात हे होतात। अशा पद्धतीने मी छान असे मेंदूवडे हे बनवून घेतलेले आहेत। अजून एक मी बनवून घेते आणि तेल पण छान असं गरम करायला मी ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान आहे। एकच बॅटरपासून आपण 3 रेसिपीज बघणार आहेत। अशा पद्धतीने मी हे 2 ते 3 मेंदूवडे बनवून घेतलेले आहेत। आता यांना तळण्याकडे जाऊया आपण। मी इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल पण छान गरम झालं आहे आणि असं आपल्याला झाऱ्याने यामध्ये या वड्याला सोडायचं आहे। हाताने जर सोडणार तर व्यवस्थित सोडा, साईडने सोडू नका, नाहीतर कढईला चिपकेल। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि तेल छान असं कडक गरम झालेलं राहील तेव्हा आपल्याला हा मेंदूवडा टाकायचा आहे आणि छान असा हा कढईला सोडेल तेव्हाच आपल्याला याला पालथं मारायचं आहे, नाहीतर हा कढईला चिपकेल मग। आणि दोघं साईडने छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला याला तळायचं आहे। तळताना गॅस हाय फ्लेमवर तळा, कारण तेल छान असं कडक गरम राहील तेव्हाच हे मेंदूवडे छान कढईपासून सुटतात। त्यानंतर उरलेल्या बॅटरपासून मी असेच हे पकोडे पण बनवून घेतले। असे छोटे छोटे गोल गोल आपल्याला पकोडे बनवायचे आहेत। तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे, त्याच्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि त्यानंतर हे पकोडे आपल्याला टाकायचे आहेत। ह्या तेलाचं टेम्परेचर कमी होईल म्हणजे बबल्स कमी होतील तोपर्यंत आपल्याला या वड्यांना हात लावायचा नाही आहे। त्या बबल्स कमी झाल्यानंतर आपण यांना पालथं मारून घेणार आहे। दोघं साईडने छान असं कुरकुरीत गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला यांना फ्राय करायचे आहेत। तुम्ही बघू शकतात 2 ते 3 मिनटांमध्येच हे छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेलं आहे। अशाच पद्धतीने मी सगळे हे पकोडे बनवून घेते। हे छान असे बनून तयार झालेले आहेत, कुरकुरीत बनून तयार झालेत। आता मी यांना प्लेटमध्ये काढून घेते। तयार आहे आपले थालीपीठ, मेंदूवडा आणि कुरकुरीत असे पकोडे। हाय ना इन्स्टंट बनणारी, किती सुंदर कुरकुरीत, पोट भरेल पण मन भरणार नाही एवढे छान। एकच बॅटरपासून आपण ही थाळी बनवलेली आहे। किती मऊ लुसलुशीत हे थालीपीठ आलेले आहेत आणि कुरकुरीत मेंदूवडे आणि कुरकुरीत असे हे पकोडे बनून तयार झालेत। मी तुम्हाला एक तोडून दाखवते, मध्ये किती सॉफ्ट आणि वरून किती क्रंची हे झालेले आहेत। पकोडे पण तुम्ही बघू शकतात किती मध्ये सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत आहे। हाय ना टेस्टी। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।